नमस्ते सगळ्यांना, लातूर प्रॉपर्टी सेल या यूट्यूब चॅनल मध्ये मी राहुल कराड आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे। व्हिडिओ पुढे सुरू ठेवण्याच्या आधी सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही आमच्या दुसऱ्या सुद्धा यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून बेलचं बटन दाबून ऑल ओव्हर करायला विसरू नका। त्याची लिंक ही तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल। मी आज आपल्यासाठी महानगरपालिकेच्या हद्दीत असलेले 3 BHK खूपच सुंदर असे रो हाऊस घेऊन आलो आहे। या रो हाऊस पासून 100 फूट हायवे ही फक्त 100 मीटर अंतरावर आहे। हे रो हाऊस समोरच्या बाजूने किती सुंदर दिसत आहे हे आपण स्वतःच पाहू शकता। या रो हाऊसच्या समोरच्या रोडची साईज सुद्धा खूप मोठी आहे। असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेलचं बटन दाबून ऑल ओव्हर करायला विसरू नका। आमच्या चॅनलमार्फत खूप लोकांच्या प्रॉपर्टी विक्रीसुद्धा झाल्या आहेत आणि भाड्यानेसुद्धा गेल्या आहेत। जर तुमच्यापैकी कोणाची प्रॉपर्टी विकायची असेल तर ती प्रॉपर्टी आम्ही 1 रुपयासुद्धा न कमिशन घेता एका चांगल्या व्यक्तीला विकून देण्याचा 100% प्रयत्न करू। त्यासाठी आमचा व्हॉट्सअप नंबर हा आम्ही व्हिडिओच्या स्क्रीनवरसुद्धा देतो आणि व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देतो। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आम्हाला पर्सनल मेसेज करून तुमच्या प्रॉपर्टीची माहिती देऊ शकता। घरामध्ये एंट्रीच्या ठिकाणी जो मेन दरवाजा आहे त्या दरवाजाला सेफ्टी दरवाजासुद्धा बसवलेला आहे। या घराचा जो मेन दरवाजा आहे तो दरवाजासुद्धा खूप सुंदर बसवलेला आहे, तसंच एकदम मजबूत आणि चांगल्या क्वालिटीचा बसवलेला आहे। आत्ता आपण हे घर मधल्या बाजूने कसे आहे ते पाहू। आत्ता आपली एंट्री या घराच्या हॉलमध्ये होते। हॉलमध्ये खूपच सुंदर अशी टाईल्स बसवण्यात आलेली आहे, तसंच हॉलला खूपच सुंदर असा कलरसुद्धा दिलेला आहे। हॉलमध्ये इंटरनल पायऱ्या देण्यात आलेल्या आहेत, तसंच हॉलची साईजसुद्धा खूप मोठी आहे। हॉलमध्ये 3 भिंतीवर वेगळा आणि 1 भिंतीवर वेगळा असा कलर कॉम्बिनेशन देण्यात आलेला आहे। संपूर्ण घरामध्ये लाईट फिटिंग ही इंटरनल करण्यात आलेली आहे, तसंच व्हेंटिलेशनसाठी समोरच्या बाजूला एक मोठी खिडकीसुद्धा देण्यात आलेली आहे। आत्ता आपण या घरामधील ग्राउंड फ्लोअरवर जी बेडरूम आहे ती बेडरूम कशी आहे ते पाहणार आहेत। रूममध्ये खूपच सुंदर अशी टाईल्स बसवण्यात आलेली आहे, तसंच खूपच सुंदर असा कलरसुद्धा दिलेला आहे। या रूमचीसुद्धा साईज खूप मोठी आहे, तसंच व्हेंटिलेशनसाठी मागच्या बाजूला खिडकीसुद्धा बसवण्यात आलेली आहे। या रूममध्येच यांनी देवघरासाठी एक सेपरेट पॉईंटसुद्धा बनवलेला आहे। हे रो हाऊस एकदम नवीन रो हाऊस असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला कुठेही दाग आणि धब्बे दिसणार नाहीत। आत्तापर्यंत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करून बेलचं बटन दाबून ऑल ओव्हर करायला विसरू नका आणि व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा जॉईन व्हायला विसरू नका। आमच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंक ही आम्ही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत। त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता आणि 1 दिवस आधी प्रॉपर्टी कशी येणार आहे याची पूर्ण माहिती घेऊ शकता। आत्ता आपण किचन आणि बेडरूमच्या मागच्या बाजूला जी बाल्कनी आहे ती बाल्कनी कशी आहे ते पाहू। या बाल्कनीचीसुद्धा साईज खूप मोठी आहे, तसंच बाल्कनीमध्ये सुद्धा खूप सुंदर अशी टाईल्स बसवण्यात आलेली आहे। या बाल्कनीमध्ये नळाचे 2 कनेक्शनसुद्धा दिलेले आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी धुणी व भांडी करू शकतो। आत्ता आपण या घरामधील किचन कसं आहे ते सुद्धा पाहू। या ठिकाणी जो दरवाजा बसवलेला आहे तो दरवाजासुद्धा खूपच सुंदर बसवण्यात आलेला आहे। या किचनची साईजसुद्धा खूप मोठी आहे आणि किचनमध्ये खूपच सुंदर अशी टाईल्ससुद्धा बसवण्यात आलेली आहे। किचनमधील सामान ठेवण्यासाठी 1 भिंतीवर पूर्णपणे कपाट बनवलेलं आहे। किचनमध्ये फ्रीजसाठीसुद्धा एक सेपरेट पॉईंट आहे। किचनमध्ये किचनवट्टा ही एल टाईपमध्ये बनवण्यात आलेला आहे आणि किचनवट्ट्याच्यावर खूपच सुंदर अशी टाईल्ससुद्धा बसवण्यात आलेली आहे। किचनमध्ये व्हेंटिलेशनसाठी एक मोठ्या साईजची खिडकीसुद्धा बसवण्यात आलेली आहे। आत्ता आपण ग्राउंड फ्लोअरला जी कॉमन टॉयलेट बाथरूम आहे ती कशी आहे ते सुद्धा पाहू। या बाथरूमच्या समोर थोडा ओपन स्पेस देण्यात आलेला आहे आणि बाथरूमचा दरवाजासुद्धा खूपच सुंदर आहे। या बाथरूमची साईजसुद्धा खूप मोठी आहे आणि संपूर्ण बाथरूममध्ये खूपच सुंदर अशी टाईल्ससुद्धा बसवण्यात आलेली आहे। बाथरूममध्ये व्हेंटिलेशनसाठी एक खिडकीसुद्धा आहे, तसंच या ठिकाणी वॉशबेसनसुद्धा बसवण्यात आलेलं आहे। बाथरूममध्ये नळाचे कनेक्शनसुद्धा एकदम चांगल्या क्वालिटीचे वापरण्यात आलेले आहेत। आत्ता आपण या घरामधील फर्स्ट फ्लोअर कसा आहे ते सुद्धा पाहू। आत्तापर्यंत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेलचं बटन दाबून ऑल ओव्हर करायला विसरू नका। वरच्या मजल्यावर जाण्यासाठी खूपच सुंदर आणि मोठ्या साईजच्या पायऱ्या देण्यात आलेल्या आहेत। पायऱ्यांवर खूपच सुंदर अशी टाईल्ससुद्धा वापरण्यात आलेली आहे। पायऱ्यांवर व्हेंटिलेशन व्हावं यासाठी मोठ्या साईजची या ठिकाणी खिडकीसुद्धा एक बसवण्यात आलेली आहे। सुरुवातीला आपण या मजल्यावर जी कॉमन टॉयलेट बाथरूम आहे ती बाथरूम कशी आहे ते पाहू। या बाथरूमलासुद्धा खूपच सुंदर असा दरवाजा बसवण्यात आलेला आहे, तसंच बाथरूमची साईजसुद्धा खूप मोठी आहे। बाथरूममध्ये वॉशबेसनसुद्धा बसवण्यात आलेलं आहे, तसंच संपूर्ण बाथरूममध्ये खूपच सुंदर अशी टाईल्ससुद्धा बसवण्यात आलेली आहे। बाथरूममध्ये व्हेंटिलेशनसाठी एक मोठ्या साईजची खिडकीसुद्धा बसवण्यात आलेली आहे। आत्ता आपण या घरामधील बेडरूम क्रमांक 2 कशी आहे ते सुद्धा पाहू। या रूमचीसुद्धा साईज खूपच मोठी आहे, तसंच रूमला सुंदर असा दरवाजा बसवण्यात आलेला आहे। या रूममध्ये 3 भिंतीवर वेगळा आणि 1 भिंतीवर वेगळा असा खूपच सुंदर कलर देण्यात आलेला आहे। या रूममध्ये व्हेंटिलेशन व्हावं यासाठी मोठ्या साईजची विंडो आणि त्याच्यावर सुंदर असे पडदे बसवले आहेत। या रूममध्ये सुद्धा सेम टाईल्स बसवण्यात आली आहे। आत्तापर्यंत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेलचं बटन दाबून ऑल ओव्हर करायला विसरू नका। या घराच्या प्लॉटचा एरिया ही 751 स्क्वेअर फूट इतका आहे। या घराचा बिल्टअप एरिया ही 1300 स्क्वेअर फूट इतका आहे। या घरामध्ये 24 तास पाण्याची सुविधा उपलब्ध आहे। पाण्याच्या सुविधेसाठी सर्वात वरच्या मजल्यावर 1000 लिटरची पाण्याची टाकीसुद्धा आहे। संपूर्ण सोसायटीच्या सुरक्षेसाठी एक वॉचमॅनसुद्धा आहे। आत्ता आपण या घरामधील बेडरूम क्रमांक 3 कशी आहे ते पाहू। या रूमलासुद्धा सेम टाईल्स आणि सेम दरवाजा बसवण्यात आलेला आहे। या रूममध्ये सुद्धा खूपच सुंदर असा कलर देण्यात आलेला आहे आणि या रूमची साईजसुद्धा खूप मोठी आहे।
या घरामध्ये खूपच सुंदर असे दरवाजे बसवण्यात आलेले आहेत, तसंच खूपच सुंदर अशी टाईलसुद्धा बसवण्यात आलेली आहे. संपूर्ण घरामध्ये कलरसुद्धा खूपच चांगल्या क्वालिटीचा वापरण्यात आलेला आहे. या प्रॉपर्टीपासून फक्त 100 मीटर अंतरावर नवीन रेणापूर नाका ते नांदेड रोड रिंग रोड आहे. या घरापासून सिद्धेश्वर मंदिर फक्त 50 ते 100 मीटर अंतरावर आहे. या घराचे संपूर्ण कागदपत्र हे पूर्ण आहेत असा मला ओनरने सांगितलेलं आहे. हे घर महानगरपालिकेच्या हद्दीत असलेलं घर आहे, त्यामुळे हे घर घेण्यासाठी आपल्याला कुठलीही बँक आरामामध्ये लोनसुद्धा देऊ शकते. या रूमला लागूनच एक बाल्कनीसुद्धा आहे, ती बाल्कनीसुद्धा आता आपण कशी आहे ते पाहू. ही बाल्कनी घराच्या समोरच्या बाजूला असलेली बाल्कनी आहे, तसेच या बाल्कनीची साईजसुद्धा खूप मोठी आहे. बाल्कनीमध्ये सुद्धा खूपच सुंदर अशी टाईल्स बसवण्यात आलेली आहे. ही प्रॉपर्टी खूपच सुंदर आणि एकदम चांगली असलेली प्रॉपर्टी आहे, त्यामुळे ही प्रॉपर्टी घेण्याचा आपण लवकरात लवकर प्रयत्न करा, संधी सोडू नका. या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये या प्रॉपर्टीची किंमत दिलेली आहे, त्या ठिकाणी आपण जाऊन पाहू शकता. या प्रॉपर्टीचा पूर्ण पत्ता म्हणजेच व्यंकटेशा रेसिडेन्सी, मंत्री पेट्रोल पंपाच्या एकदम जवळ, रिंग रोड, लातूर, या ठिकाणी ही प्रॉपर्टी आहे. या प्रॉपर्टीच्या इतर माहितीसाठी प्रॉपर्टी मालकाचे नाव व त्यांचा मोबाईल नंबर, या प्रॉपर्टीचं लाईव्ह लोकेशन, या प्रॉपर्टीचा पत्ता, तसंच या प्रॉपर्टीची इतर माहिती, या सगळ्याच गोष्टी आम्ही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहे, त्या ठिकाणी सुद्धा जाऊन तुम्ही पाहू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबून ऑलवर करायला विसरू नका. तसंच तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना व इतर कोणालाही शेअर करायला विसरू नका. अशाच एका नवीन आणि सुंदर प्रॉपर्टीचा व्हिडिओ घेऊन भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.